स्वातंत्र्यापूर्वी भारतामध्ये फक्त 3 प्रकारच्या लोकांना मतदानाचा अधिकार होता. 1 टॅक्स भरणारे लोक, 2 जमीनदार लोक आणि 3 सुशिक्षित लोक. या 3च प्रकारच्या लोकांना भारतामध्ये मतदानाचा अधिकार होता. हीच प्रक्रिया स्वातंत्र्यानंतर देखील सुरू ठेवायची का असा प्रश्न जेव्हा संविधान सभेमध्ये आला त्यावेळेस संविधान सभेने ही प्रक्रिया नाकारली आणि ज्यांचं वय 21 वर्ष कंप्लीट झालेलं आहे त्यांना सरसकट मतदानाचा अधिकार द्यायचा, सुशिक्षित अशिक्षित टॅक्स भरणारे गरीब असा कोणताही भेदभाव करायचा नाही अशा प्रकारची मागणी संविधान सभेमध्ये आली. अर्थातच मसुदा समितीचे अध्यक्ष असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगभरामध्ये मतदानाचं स्वरूप कशा प्रकारचं आहे आणि मतदार हे कोण आहेत हे सगळी प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर सरसकट मतदानाच्या अधिकाराचा स्वीकार करण्यात आला. भारतीय संविधानाच्या कलम 326 प्रौढ मताधिकाराचा भारताने स्वीकार केलेला आहे. खरं तर सुरुवातीला प्रौढ मतदाराचा अधिकार हा 21 वर्ष कंप्लीट झालेल्या मतदाराला होता, परंतु 61 घटनादुरुस्ती करण्यात आली आणि 61 घटनादुरुस्तीनुसार 21 वर्षावरून हे वय 18 वर्ष करण्यात आलं. अर्थातच प्रौढ होण्याचं जे वय आहे हे वय 18 वर्ष आहे असं गृहीत धरण्यात आलं आणि 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येकाला प्रौढ समजून त्याला मतदानाचा अधिकार देण्यात आला. आज घडीला भारतामध्ये जगभरातल्या इतर देशापैकी सर्वात जास्त तरुण असलेल्या लोकांचा देश असं भारताला समजलं जातं आणि हेच भारतातले तरुण येणाऱ्या राजकारणाचं भविष्य ठरवणार आहेत. नुकतंच इलेक्शन कमिशननं एक पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि एक पत्रकार परिषद घेऊन इलेक्शन कमिशननं भारतामध्ये कोणत्या वयोगटाचे किती लोक आहेत हे सांगितलेलं आहे. आपण जर सुरुवातीला बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की ज्यावेळेस स्वतंत्र भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली, अर्थातच 1952 निवडणूक झाली, त्यावेळेस भारतामध्ये केवळ 44.9% इतकं मतदान झालेलं होतं आणि एकूण मतदारांची संख्या जी होती ती जवळपास 33 कोटीच्या आसपास होती. आजचा जर आकडा आपण तरुणांचा बघितला तर तरुणांचा आकडा याच बरोबरीने आहे. अर्थातच स्वातंत्र्याच्या वेळेस जेवढे मतदार भारतामध्ये होते तेवढेच तरुण वर्ग आजच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदान करताना पाहायला मिळतं. म्हणूनच आपल्याला असं दिसतंय की भारताचं येणारं भविष्य हे हा तरुण वर्ग ठरवणार आहे आणि म्हणूनच इलेक्शन कमिशननं जी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये आवर्जून हे आकडे सांगण्याचा प्रयत्न निवडणूक आयुक्तांनी केलेला आहे. बघूया निवडणूक आयुक्तांनी भारतातल्या मतदारांची विभागणी कशा प्रकारे केलेली आहे आणि कोणत्या वयोगटातील किती मतदार हे भारतामध्ये सध्या आहेत आणि ते कशा प्रकारे भारताचं राजकीय भविष्य ठरवणार आहेत. जो इनपुट है ये एक मोजेइक है जो देश की वोटर्स की इलेक्टर्स की पिक्चर है. क्या दिखाती है ये? इट्स अ वेरी डाइवर्स मोजेइक. 96.8 crores आर द टोटल इलेक्टर्स इन द कंट्री, ऑफ विच 49.7 crore आर मेल एंड 47.1 crore आर फीमेल. और जो यंग वोटर्स हैं, बहुत मेहनत की हमने पिछले साल में, वो 1.82 करोड़ फर्स्ट टाइम वोटर्स इस बार इन चुनावों में वोट देने के लिए हमारे इलेक्टोरल रोल्स में हैं. और अगर इसको हम 20 से 29 साल के वर्ष में देखें, वो भी तो यंग ही हैं, कोई अभी बड़े तो हुए नहीं हैं, तो 18 से जो 29 हैं वो करीब 21.5 लाख वोटर हैं. 1.80 करोड़ 18 से 19 और 20 से 29 में 19.74 करोड़, यानी 21.5 करोड़ वोटर्स एब्सोल्यूटली यंग, जो कि डेमोक्रेसी में भाग लेंगे और अपना फ्यूचर अपने से डिसाइड करेंगे, बिकॉज दे आर द बिगेस्ट स्टेक होल्डर्स इन द डेमोक्रेसी, बिकॉज दे हैव अ लार्जर टाइम टू कॉन्ट्रीब्यूट इन द सोसाइटी. अगर हम देखें तो बहुत इंक्लूसिव करने के लिए देर आर 88.4 lakh persons with disabilities who are part of our voter list. We have made a special effort कि जितने हमारे मतदाता हैं उस तरह के उनको हम अपने इलेक्टोरल रोल में लेके आए. 82 लाख लोग ऐसे हैं जो 85 वर्ष से ऊपर हैं और वो हमारे प्राउड मतदाता हैं. वी फील वेरी प्राउड टू हैव देम विद अस. और उसमें से 2,18,000 लोग देश में 100 वर्ष से अधिक के मतदाता भी हैं जो हमारे इलेक्टोरल रोल में. सो द मोजेइक इज, ट्रांसजेंडर्स भी हैं 48,000. तो मोजेइक इज लाइक 18 से 19, 20 से 28, 85 ट्रांसजेंडर्स, पर्सन विद डिसेबिलिटीज, एंड इन द एंटायर कंट्री, लेंथ एंड ब्रेथ ऑफ द कंट्री. आपल्याला या तरुण मतदारांच्या बाबतीमध्ये काय वाटतं? खरोखरच हा तरुण मतदार विवेकी आहे का आणि विवेकाने हा मतदान करून या लोकशाहीला जिवंत ठेवेल का असा प्रश्न आजच्या तरुणांसमोर आहे. आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.